नवी मुंबई एनसीपी जिलाध्यक्ष अनंत सुतार तथा नगर सेविका शशिकला सुतार के नेतृत्व में अनंत प्रतिष्ठान द्वारा ऐरोली प्रभाग क्रमांक 10 एवं 12 की महिलाओं के लिए हल्दी कुमकुम कार्यक्रम का आयोजन किया गया, जहां महिलाओं की उपस्थिति लक्षणीय रही। इस दौरान महिलाओं के मनोरंजन के लिए खास श्रृंगार अंगार ठसकेबाज लावणी के अलावा भोजपुरी डांस तथा विविध खेलों का भी आयोजन किया गया था। इस दौरान ऐरोली की विधायक संदीप नाइक की प्रमुख उपस्थिति में छत्रपति शिवाजी महाराज मैदान के प्रवेश द्वार के नाम फलक का उद्घाटन भी किया गया, जहां उनके साथ महापौर जयवंत सुतार, एनसीपी प्रदेश सचिव संजीव नाइक, पूर्व महापौर सुधाकर सुनावणे, संजीव नाइक की पत्नी कल्पना नाइक, महिला जिलाध्यक्षा माधुरी सुतार तथा महिला पदाधिकारी आदि उपस्थित थे। इस अवसर पर महापौर जयवंत सुतार तथा संजीव नाइक ने अनंत प्रतिष्ठान आयोजित कार्यक्रम की जमकर सराहना की। राष्ट्रवादी कांग्रेस पुरस्कृत अनंत प्रतिष्ठान यांच्या सौजन्याने नगर सेविका शशिका सुतार यांनी या ठिकाणी महिलांसाठी हल्दी कुंकू समारंभ व सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलं। या ऐरोली विभागामध्ये सातत्यानं मार्गदर्शक आनंद सुतार जिल्हाध्यक्ष यांच्या माध्यमातून शशिकला सुतार ज्यावेळी निवडून आल्या तेव्हापासून ह्या एक सामाजिक बांधिलकीतून महिलांच्या समेत असेल पुरुषांसाठी सुद्धा काही कार्यक्रम त्यांनी वेळोवेळी आयोजित केलेले आहेत आणि आनंद सुतारची ख्याती या ठिकाणी मी नमूद करावं असं वाटेल की जरी त्या ठिकाणी स्थानिक प्रकल्पग्रस्त असले तरी सर्व समाजाला एकत्रित घेऊन जाण्याचं आणि त्या ठिकाणी व्यासपीठ निर्माण करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे आणि म्हणून जनसामान्य माणसांमध्ये त्यांच्याविषयी जिव्हाळा आहे। आज सर्वधर्मीय समाज ह्या ठिकाणी त्यांच्या पाठीमागं आहे। हल्दी कुंकू हे निमित्त मात्र आहे, परंतु अनेक भाषिक ज्यावेळी ह्या भागामध्ये वास्तव्याला आल्यानंतर त्या महिलांचे सुखदुःख काय आहेत त्या जाणून घेण्याची भूमिका फक्त निवडणूक आल्यानंतर मतदानाला त्या ठिकाणी मतदान मागायला जाण्यापेक्षा त्यांची वेळीत त्या ठिकाणी सुखदुःख त्या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न झाला तर निश्चित स्वरूपामध्ये महिला वर्गाला त्या ठिकाणी या ठिकाणी आनंद होतो। आज त्याचाच भाग म्हणून एक सामाजिक बांधिलकीने शशिकला सुतार आणि आनंद सुतार यांनी हा कार्यक्रम घेतलेला आहे। मी ह्या त्यांच्या स्तुत्य उपक्रमाला मनपूर्वक शुभेच्छा देतो। वही कल्पना नाईक और माधुरी सुतार ने भी इस अवसर पर अपनी भावनाएं व्यक्त की। छान असं वातावरण आहे दरवर्षीप्रमाणे सालाबादप्रमाणे अनंत प्रतिष्ठानतर्फे हा हळदी कुंकू आणि महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम हे अनंत सुतार साहेब आणि शशिकला मॅडम ह्या घेत असतात आणि खूप कौतुकास्पद बाब आहे, कारण असे आपल्या विभागामध्ये प्रभागामध्ये कार्यक्रम होणे हे गरजेचं आहे। आपण सध्या जाणत आहोत की आपल्या भारतावर एक दुःखाचं सावट आहे, तरीसुद्धा असे काही कार्यक्रम आहे जे आपण साहेबांनी हे त्या काळामध्ये नाही तर थोड्या पुढच्या काळामध्ये ते घेतले आणि हे पूर्वनियोजित कार्यक्रम असल्यामुळे ते घेतले आणि आज महिलांची इथे मोठ्या प्रमाणावर उपस्थिती आहे आणि या महिलांना इथे जमा करण्यामागे एक उद्दिष्ट पण असं असतं की त्यानिमित्ताने प्रभागातील महिला या आपल्यासाठी वेळ काढून इकडे येतात आणि ह्या कार्यक्रमाचा आस्वाद घेतात, त्या निमित्ताने आपले जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना भेटतात, त्यांच्या मागे प्रेमाने एक आशीर्वाद देऊन त्यांच्या मागे उभे राहतात आणि आयोजकांच्या मनामध्ये हा हेतू असतो की अशा प्रकारच्या कार्यक्रमामध्ये येणाऱ्या महिलांना एक चांगलं व्यासपीठ मिळावं, चांगला आनंद मिळावा, त्याचबरोबर त्यांचा एक आत्मविश्वासही वाढावा आणि त्याचबरोबर आज आपण ही जी आपली भारताची जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये एक संदेश देण्याचं काम करतो आहोत की आपण या भारतातल्या ज्या महिला आहेत नारी आहेत त्या या आपल्या भारताचं भविष्य घडवणाऱ्या असे ही पिढी त्यांच्या संस्काराने ही घडत असते, तर एक आदर्श या महिलांनी नेहमीच घेतलेला असतो, जसं जिजाईंनी शिवबा घडवलेला आहे, सावित्रीमाईंचं आपल्या समोर चांगलं उदाहरण आहे, कितीतरी महिला आज चांदापासून बांधापासून चांदापर्यंत या पोचलेल्या आहे, कुठल्याही क्षेत्रामध्ये महिला या कमी नाही आहे, तर अशा प्रकारे या आयोजित कार्यक्रमामध्ये आयोजक या महिलांना प्रोत्साहित करण्याचं काम करत असतात। आज अनंत प्रतिष्ठानतर्फे वॉर्ड क्रमांक 10 आणि 12 जो हळदी कुंकूचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला त्यासाठी सर्वप्रथम सुतार मॅडम आणि सुतार सरांचं खूप खूप अभिनंदन। खूप छान वाटलं, इथे महिलांची उपस्थिती पण खूप छान होती, एकंदरीत वातावरणच खूप छान होतं, पण
आज आपल्या देशावर जे खूप मोठं संकट कोसळलं आहे त्याचा जर आपण विचार केला तर मला थोडंसं मी खंत व्यक्त करेन इथे की आपण म्हणतो प्रत्येक वेळेला की शो मस्ट गो ऑन, काही झालं तरी आपल्याला पुढे जायचं असतं. छान वाटलं इथे येऊन मला. तो वही नवी मुंबई एनसीपी जिलाध्यक्ष अनंत सुतार एवं नगर सेविका शशिकला सुतार ने कार्यक्रम की अधिक जानकारी देते हुए महिलाओं द्वारा मिले प्रतिसाद पर समाधान व्यक्त किया. राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ने आयोजित किया हा कार्यक्रम अनंत प्रतिष्ठान माझा प्रभाग माझा परिवार यांच्या माध्यमातून आपण मगाशी अनाउंसमेंट केली होती की स्थानिक नगरसेविका शशिकला सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम झाला. ह्या कार्यक्रमाला ऐरोलीचे आमदार संदीप नाईक, माजी खासदार संजीव नाईक, संजीव नायकांची पत्नी कल्पना संजीव नाईक, नवी मुंबईच्या महिला जिल्हाध्यक्षा माधुरीताई सुतार, महापौर जयवंती सुतार साहेब आणि वरिष्ठ मंडळी आमचे आणि स्थानिक सर्व महिला पदाधिकारी पुरुष पदाधिकारी मोठ्या संख्येने आपण पाहिला असेल. हा गेली 22 वर्षाचा हा कार्यक्रम आहे, सतत 22 वर्ष. मला नगरसेवकून 18 वर्षे झाली पण त्यापुढे जाऊन 4 वर्ष अगोदर मी हा कार्यक्रम सुरू केलेला आहे. प्रत्येक वर्षी अशाच मोठ्या संख्येने जवळजवळ 2500-3000च्यावरती महिला उपस्थित असतात. महिलांना मार्गदर्शन करण्याचं काम करतं, महिलांना मनोरंजन करण्याचं काम करतं. हा हळदी कुंकू म्हणजे महिलांचा हा महोत्सवच असतो आणि सर्वांना एकत्र करून महिलांना मनोरंजनाचा हा कार्यक्रम आहे. त्यामागचा हेतू आहे की हळदी कुंकू म्हणजे महिलांचा कुंकू सौभाग्य कायम टिकावं म्हणून आपण परमेश्वराकडे प्रार्थना करतो. आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून एवढंच सांगेन, महिलांचं मनोरंजनही झालेलं आहे आणि परमेश्वराला प्रार्थना आहे की त्यांचं सौभाग्य कायम राहावं. आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुरस्कृत अनंत प्रतिष्ठान आयोजित आज माझा प्रभाग माझा परिवार तर्फ आणि आज आम्ही माझ्या प्रभागासाठी आज प्रभाग हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. आम्ही नेहमी रथ सप्तमीमध्ये जर ठेवतो काय कारणासुद्धा पुढे ढकलण्यात आला होता. तर मी एवढं सांगेन की प्रभागातील सर्व लेडीजला एकमेकींना भेटता यावं, तसेच हळदी कुंकवासाठी निमित्त म्हणून त्यांच्यासाठी आज स्टेज पण उपलब्ध आम्ही करून दिला होता. थोडा विरंगुळा त्यांच्यासाठी बरं, दररोजच्याच आजच्या धावपळीच्या युगात महिलांना टाईमच कुठे असते, एकमेकाच्या भेट पण नव्हतं. आता मोबाईल आल्यामुळे ते मोबाईलमध्येच हे असतात, त्यासाठी सर्वांनी एकत्र यावं आणि हळदी कुंकवाचं मान घ्यावं आणि तसेच एकमेकींना हळदी कुंकू लावून शुभ आशीर्वाद द्यावेत, त्यासाठी आज हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेण्यात आला होता. ब्युरो इनपुट, EW नेटवर्क.